Welcome students. In the previous lecture, we have studied that what is meant by diffraction of a light and two types of the diffraction, Fraunhofer diffraction and second is Fresnel's diffraction. Okay. What is meant by diffraction? Diffraction is the bending of light around the edges of an obstacle or near the edges of an obstacle and spreading of that light into the geometrical shadow of that obstacle is known as diffraction of a light. Geometrical shadow manjech kay? Tar jasa obstacle cha akar asel, obstacle jar rectangular asel tar techi shadow ji ahe ती शॅडोची ज्योमेट्री जी आहे किंवा शॅडोचा जो आकार जो आहे तो सुद्धा कसा असणार आहे, रेक्टँग्युलरच असेल. आपल्या ऑब्स्टॅकल जर उभा असेल तर त्याची ज्योमेट्रिकल शॅडो ही कशी असणार, उभीच असणार आहे. त्यालाच काय म्हटलं जातं, ज्योमेट्रिकल शॅडो. म्हणजे जसा ऑब्स्टॅकलचा आकार असेल तसाच काय असणार आहे, शॅडोचा सुद्धा आकार असणार आहे. ओके, देन वी सी हिअर फ्राउनहॉफर डिफ्रॅक्शन ॲट अ सिंगल स्लिट. तुम्हाला फक्त सिलेबसला अभ्यासाकरता बारावीमध्ये फ्राउनहॉफर डिफ्रॅक्शन जे आहे ते स्टडी करावं लागणार आहे ॲट अ सिंगल स्लिट. फ्रेसनेल्स डिफ्रॅक्शन तुम्हाला अभ्यासासाठी बारावीसाठी ठेवलं गेलेलं नाही. ओके, वी नो दॅट व्हॉट इज मीन बाय फ्राउनहॉफर डिफ्रॅक्शन. इन दी फ्राउनहॉफर डिफ्रॅक्शन व्हेन ऑर इन दी फ्राउनहॉफर डिफ्रॅक्शन source is kept at infinite distance from the obstacle. Here AB is the obstacle and we know that in case of Fraunhofer diffraction source is kept at infinite distance, therefore incident wavefront on the AB, incident wavefront on the obstacle or slit AB is a plane wavefront. म्हणजेच काय, तर सोर्स जो आहे तो कुठं असणार आहे, लार्ज डिस्टन्सवरती असेल. आणि त्याच्यानंतर काय ठेवलं जाणार आहे, तर एक कॉन्वेक्स लेन्स ठेवली जाणार आहे की जेणेकरून कॉन्वेक्स लेन्सच्या साह्यानं आपला हा जो स्लिट जी आहे किंवा हा स्लिटच्या फॉर्ममध्ये असणारा जो आपला ऑब्स्टॅकल आहे तो ऑब्स्टॅकलवरती इन्सिडेंट होणारी जी लाईट आहे ती कशी असेल, तर प्लेन वेवफ्रंटची लाईट असेल. ओके, अँड डिफ्रॅक्शन पॅटर्न इज obtained on the screen with the help of also convex lens. Diffraction pattern जो आहे तो स्क्रीन वरती मिळवण्यासाठी कॉन्वेक्स लेन्सचाच काय केला जातो, वापर केला जातो. कारण स्क्रीन जी आहे ती स्क्रीन सुद्धा काय केली जाते, लार्ज डिस्टन्स वरती ठेवली जाते फ्रॉम दी ऑब्स्टॅकल. ह्या फ्राउनहॉफर डिफ्रॅक्शनच्या कंडिशन्स आहेत. म्हणजेच काय, व्हेन सोर्स अँड स्क्रीन आर केप्ट ॲट इनफायनाईट डिस्टन्स ऑर लार्ज डिस्टन्स फ्रॉम दी ऑब्स्टॅकल, देन दॅट डिफ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज फ्राउनहॉफर डिफ्रॅक्शन. अँड प्लेन वेवफ्रंट इज इन्सिडंट ऑन दी ऑब्स्टॅकल विथ दी हेल्प ऑफ कॉन्वेक्स लेन्स. अँड फ्राउनहॉफर डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ऑब्टेन्ड ऑन दी स्क्रीन विथ दी हेल्प ऑफ ऑल्सो कॉन्वेक्स लेन्स. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला ही जी डायग्रॅम जी दिलेली आहे ती डायग्रॅम तुम्हाला परीक्षेमध्ये काढावी लागणार आहे. त्याच्यावरती विचारला जाणारा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पुढच्या इमेजमध्ये मी तुम्हाला दिलेला आहे. आता ही डायग्रॅम अगोदर तुम्हाला काय करावे लागेल, समजावून घ्यावी लागेल. कशा प्रकारे, तर ए बी ही काय आहे, स्लिट आहे. ज्या स्लिटची विड्थ जी आहे ती विड्थ किती आहे, म्हणजे ए टू बी हे अंतर किती आहे, तर स्मॉल ए आहे. ओके, देन ओ टू पी झिरो हा जो काही रे आहे तो काय आहे, तर ए बीचा काय आहे, सेंटरमधून, ए बीच्या सेंटरमधून जाणारा रे आहे. ओके, दॅट मीन्स ए ओ इक्वल टू ए डिवायडेड बाय टू अँड ओ बी इक्वल टू ऑल्सो वी गेट ए डिवायडेड बाय टू. ओके, देन व्हेन प्लेन वेवफ्रंट इज इन्सिडंट ऑन दी स्लिट ए बी. ओके, व्हेन प्लेन वेवफ्रंट इज इन्सिडंट ऑन दी स्लिट ए बी, देन अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल, अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल एव्हरी पॉइंट ऑन दी स्लिट ए बी, एव्हरी पॉइंट ऑन दी स्लिट ए बी ॲक्ट्स ॲज अ
secondary source of light, acts as a secondary source of light and emits secondary waves in the forward direction. Okay, म्हणजेच काय तर ए बी सोर्स वरती ए बी ही जी स्लिट आहे त्या स्लिटवरती ज्यावेळेस प्लेन वेव फ्रंट इन्सिडेंट होईल त्यावेळेस हायजिन्स प्रिन्सिपलनुसार ए बी वर स्लिटवरचा प्रत्येक पॉइंट जो आहे तो पॉइंट हा काय म्हणून ॲक्ट होतो तर सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणून काय होतो ॲक्ट होतो अँड दॅट ऑल पॉइंट्स इमिट्स सेकंडरी वेव्ज इन दी फॉरवर्ड डायरेक्शन. ओके देन वी सी ॲट पॉइंट पी झिरो. पॉइंट पी झिरोच्या ठिकाणी तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर असं तुमच्या लक्षात येईल की फ्रॉम पॉइंट ए अँड फ्रॉम पॉइंट बी वेव कवर्स द सेम डिस्टन्स ॲट पॉइंट पी झिरो. म्हणजेच ए पासून निघालेली वेव पी झिरोला पोहोचत असताना आणि बी पासून निघालेली वेव पी झिरोला पोहोचत असताना किती अंतर कव्हर करेल तर सेम सारखंच अंतर कव्हर करणार आहे. त्यामुळं काय होणार आहे तर वेव्स फ्रॉम पॉइंट ए अँड वेव फ्रॉम पॉइंट बी ओव्हरलॅप ॲट पॉइंट पी झिरो ॲज अ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. म्हणजे ह्या ज्या दोन्ही वेव्ज आहेत त्या एकाच फेजमध्ये काय होतील पी झिरोच्या ठिकाणी येणार आहेत. म्हणजे पी झिरोच्या ठिकाणी काय मिळेल कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मिळेल कारण ए टू पी झिरो आणि बी टू पी झिरो हे अंतर कसं आहे सारखंच आहे. ओके आता काय होणार आहे तर सपोज आपण जी पॉइंट कन्सिडर केला आणि एच जर पॉइंट कन्सिडर केला तर जी टू पी झिरो हे सुद्धा अंतर जेवढं आहे तेवढंच एच टू पी झिरो हे अंतर काय असणार आहे तेवढंच असणार आहे किंवा सेम असणार आहे. त्यामुळे काय होणार आहे अशा प्रकारे प्रत्येक जी आणि एचची जी पेअर आहे म्हणजे ह्या दोन पॉईंट्सवरची ज्या प्रकारे पेअर आहे त्याच प्रकारे ह्या ए टू ओ आणि ओ टू बी मध्ये काय होणार आहेत नंबर ऑफ पेअर्स मिळणार आहेत आणि ह्या सर्वच्या सर्व पेअर्स पी झिरोच्या ठिकाणी पोहोचत असताना काय होणार आहेत तर एकाच फेजमध्ये पोहोचणार आहेत. त्यामुळे सर्व वेव्ज ओव्हरलॅप होत असताना कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या फॉर्ममध्ये एकमेकावरती काय होतील ओव्हरलॅप होतील अँड वी गेट ब्राईट पोर्शन ॲट पॉइंट पी झिरो. दॅट मीन्स इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी झिरो विल बी मॅक्झिमम. आणि ही इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवलेली आहे. हा जो वरती आलेला जो काही पोर्शन आहे तो पोर्शन म्हणजेच काय तर इंटेन्सिटी इज मॅक्झिमम ॲट पॉइंट पी झिरो विच इज कॉल्ड ॲज सेंट्रल मॅक्झिमा. सेंट्रल मॅक्झिमा तुम्हाला ह्या ठिकाणी काय होणार आहे मिळणार आहे हा इंटेन्सिटी व्हर्सेस काय आहे तर थीटाचा ग्राफ आहे किंवा जसजसं तुम्ही इकडे वरती जाणार आहात किंवा पी झिरोच्या खालच्या बाजूला जाणार आहात तसतसं इंटेन्सिटीमध्ये लाईटचा कोणता बदल होत जाईल हे काय केलेलं आहे तुम्हाला ह्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये दाखवलेलं आहे. ओके सेंटरच्या ठिकाणी साहजिकच इंटेन्सिटी कशी असणार आहे जास्त असणार आहे. ओके कारण हा जो ए बी पॉपमधून डायरेक्ट लाईट जी आहे ती ह्या ठिकाणी काय होणार आहे पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ब्राईट पोर्शन जो आहे तो पोर्शन काय होणार आहे मिळणार आहे. आणि ह्या ठिकाणी दुसरा एक पॉइंट पी जो आहे स्क्रीनवरती जो पॉइंट पी असेल तो पी झिरोपासून किती अंतरावरती घेतलेला आहे तर वाय एवढ्या अंतरावरती घेतलेला आहे. म्हणजे पी इज दी पॉइंट ॲट अ डिस्टन्स वाय फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट फ्रिंज ऑर सेंट्रल ब्राईट पॉइंट. पी हा पॉइंट वाय पी झिरोपासून किती अंतरावरती घेतलेला आहे तर वाय एवढ्या अंतरावरती घेतलेला आहे. ओके देन वी नो दॅट स्क्रीन इज केप्ट ॲट कॅपिटल डिस्टन्स डी फ्रॉम दी स्लिट ए बी. स्लिट ए बी पासून स्क्रीन ही किती अंतरावरती ठेवलेली आहे तर कॅपिटल डी एवढ्या अंतरावरती ठेवलेली आहे. अँड ॲज कम्पेअर टू दी स्मॉल ए म्हणजे ह्या स्लिटच्या विड्थशी कम्पेअर करता कॅपिटल डी म्हणजे ह्या स्लिटची विड्थ आणि स्लिट आणि स्क्रीनमधलं अंतर ह्या दोन्ही अंतरामध्ये जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर डी इज व्हेरी मच ग्रेटर दॅन दॅट ऑफ दी स्मॉल ए. म्हणजेच कॅपिटल डीची व्हॅल्यू ही एपेक्षा कशी आहे खूप मोठी आहे किंवा खूप जास्त आहे. ओके अँड वी नो दॅट वी गेट दी डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑन दी स्क्रीन ॲट दी
focus point of the convex lens. That means this distance, that means convex lens pasun screen paryant je antar asel te kay asnar ahe, tar ya convex lens chi kay asnar ahe, focal length asel. Ani hi focal length kashane denote keleli ahe, tar capital F ya letter ni denote keleli ahe. Parantu लेंस जी आहे दैट लेंस इज केप्ट नियरर टू दी स्लिट. हि जी लेंस जी आहे ती लेंस स्क्रीन च्या कशी ठेवली जाते, अतिशय जवळ ठेवली जाते. म्हणजेच काय होणार आहे, तर फोकल लेंथ इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू दी कैपिटल डी. म्हणजे हे अंतर आणि इथून इथपर्यंतचं अंतर हे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कसं असणार आहे, सारखंच असणार आहे. कारण लेंस इज केप्ट नियरर टू दी स्लिट. लेंस जवळजवळ स्लिटच्या काय ठेवली जाते, नियरर ठेवली जाते, जवळच ठेवली जाते. ओके, देन वी सी ऍट पॉइंट पी ऑन दी स्क्रीन. पॉइंट पी च्या ठिकाणी तुम्हाला डार्क पॉइंट मिळेल का ब्राइट पॉइंट मिळेल हे काय करता येईल, पाहता येईल किंवा ऑब्झर्व करता येईल. हे कशा प्रकारे, तर ए पासून निघालेला जो ए पासून निघालेली जी वेव आहे ती वेव पीला पोहोचेल आणि बी पासून निघालेली वेव जी आहे ती पीला पोहोचेल. ओके, आता ह्या दोन्ही वेव्समध्ये म्हणजे ए पासून निघालेली वेव पीला पोहोचेल आणि बी पासून निघालेली जी वेव आहे ती पीला पोहोचेल, त्या दोन्ही वेवमध्ये कोणतं अंतर साहजिकच जास्त असेल, तर बी टू पी हे जे अंतर आहे ते अंतर कसं असणार आहे, साहजिकच ग्रेटर असणार आहे, जास्त असेल. आणि हे किती न ग्रेटर आहे, म्हणजे ए टू पी पेक्षा बी टू पी हे अंतर किती न जास्त आहे हे कसं काढणार आहात, कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर ए पॉइंटपासून ह्या बी पी वरती काय केलं जातं, काय केली जाते, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली जाते. आणि परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्यानंतर राहिलेलं जे इथून इथपर्यंत म्हणजे ए टू पी आणि परपेंडिक्युलर लाईन तुम्ही कोणती ड्रॉ केली, तर ए टू सी. सी टू पी हे अंतर कसं असणार आहे, म्हणजे ए टू पी आणि सी टू पी अंतर कसं असणार आहे, सारखंच असेल. म्हणजे बी टू पी अंतर किती न जास्त झालं, तर बी सी एवढ्या अंतराने जास्त झालं. म्हणजे ए टू पी आणि बी टू पी हा पाथ डिफरन्स किती आला, बी सी एवढा काय झाला, पाथ डिफरन्स आला. म्हणजे दोन्ही वेव्ज पीला पोहोचत असताना, ए पासून निघालेली वेव पीला पोहोचत असताना आणि बी पासून निघालेली वेव पीला पोहोचत असताना कव्हर केलेल्या अंतरामधला जो फरक आहे तो किती मिळाला तुम्हाला, बी सी मिळाला. ओके, म्हणजे बी सी हा काय झाला, तर पाथ डिफरन्स झाला बिटवीन दी टू वेव्ज, बिटवीन दी एक्स्ट्रीम टू वेव्ज. म्हणजे कडेच्या दोन्ही वेवमधल्या अंतरामधला जो फरक आहे, पाथ डिफरन्स जो आहे तो किती झाला, बी सी. ओके, आता पी जो हा जो पॉइंट आहे तो पॉइंट डार्क असेल का ब्राईट असेल हे काय करता येईल तुम्हाला, नंतरच्या इमेजमध्ये काय करायचं आहे पाहायचं आहे. आता काय करता येईल तुम्हाला, तर हा जो अँगल जो आहे तो अँगल किती कन्सिडर करणार आहात, तर थीटा एवढा अँगल तुम्ही कन्सिडर करणार आहात. ओके, हा जर अँगल जर थीटा असेल, म्हणजे बी ए सी हा जर अँगल जर थीटा असेल, तर इथं मिळणारा जो अँगल आहे म्हणजेच कोणता, तर इथला जो अँगल आहे तो सुद्धा किती मिळणार आहे, थीटाच मिळेल. इथला सुद्धा अँगल किती आहे, तर थीटाच मिळणार आहे. इथला सुद्धा अँगल किती मिळणार आहे, थीटाच तुम्हाला मिळणार आहे. कारण इथली जी वेवफ्रंट आहे ती पूर्णपणे किती अँगलमधून उचलली गेली, तर थीटा एवढ्या अँगलमधून उचलली गेली. त्यामुळे प्रत्येक वेव जी आहे ती सुद्धा किती अँगलमधून उचलली जाणार आहे, तर थीटा एवढ्या अँगलमधून वरच्या बाजूला सरकली जाईल. ओके, म्हणजे हा जर अँगल थीटा असेल, तर हे सगळेच्या सगळे अँगल्स किती असणार आहेत, थीटा एवढेच अँगल असणार आहेत. ओके, देन वी कन्सिडर के इज दी मिड पॉइंट ऑफ दी ए सी. के हा पॉइंट कोणता कन्सिडर केला, तर ए सीचा मिड पॉइंट कन्सिडर केला. आता सपोज वी कन्सिडर बी सी इक्वल टू लॅमडा, आपण कन्सिडर केला, आपण एक मानलं बी सी जर लॅमडा असेल, तर आणि के हा जर ए सीचा मिड पॉइंट जर असेल, तर ओके किती की मिळणार आहे, तर लॅमडा बाय टू मिळेल. ओके, ओकेची व्हॅल्यू किती मिळणार आहे, लॅमडा बाय टू मिळेल. बी सीची व्हॅल्यू आपण जर लॅमडा कन्सिडर केली, म्हणजे वेवलेंथ जर एवढी कन्सिडर केली, तर ओके ओ टू के हे व्हॅल्यू जे आहे किंवा हे जे अंतर जे आहे ते किती मिळणार आहे, लॅमडा बाय टू मिळेल. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी पी जो पॉइंट आहे तो पी पॉइंट सपोज डार्क मिळत असेल, तर पीच्या बरोबर खाली इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी किती मिळणार आहे, तर मिनिमम मिळेल, कारण पी पॉइंट हा कसा आहे, डार्क आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय मिळणार आहे, तर
इथं जिथं इंटेन्सिटी मिनिमम मिळते किंवा डार्क पॉईंट मिळतो त्या डार्क पॉईंटला पी ला काय म्हटलं जातं, म्हटलं जातं फर्स्ट मिनिमा असं म्हटलं जातं. आणि त्याच्या पुढं नंतर काय होणार आहे, परत एकदा लाईटची इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी वाढणार आहे, म्हणजेच काय मिळणार आहे तर ह्या ठिकाणी तुम्हाला परत एकदा ब्राईट फ्रिंज जी आहे ती ब्राईट फ्रिंज मिळणार आहे, किंवा ओव्हरलॅपिंग वेव्हचा अशा प्रकारे होईल की स्क्रीनवरती तुम्हाला काय मिळणार आहे, ब्राईट फ्रिंज मिळणार आहे. म्हणजे इथं ब्राईट फ्रिंज मिळाली, इथं परत नंतर डार्क फ्रिंज मिळाली, इथं ब्राईट फ्रिंज मिळणार आहे. आणि ही जी ब्राईट फ्रिंज असेल त्याला काय म्हटलं जातं, फर्स्ट मिनिमा, सॉरी फर्स्ट मॅक्झिमा असं म्हटलं जातं. म्हणजेच सेंटरचा जो काही ब्राईट पोर्शन असेल त्याला काय म्हटलं जातं, सेंट्रल मॅक्झिमा म्हटलं जातं इन केस ऑफ डिफ्रॅक्शन. ओके, नॉट इन केस ऑफ इंटरफरन्स, इन केस ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न. दिस इज सेंट्रल मॅक्झिमा, दिस इज द फर्स्ट मिनिमा, पहिल्या सर्वप्रथम मिनिमा मिळालेला आहे म्हणून याला काय म्हटलं जातं, फर्स्ट मिनिमा असं म्हटलं जातं. सर्वप्रथम तुम्हाला किंवा हा जो मॅक्झिमा आहे तो मिनिमम नंतर मिळाला म्हणून ह्याला म्हटलं जातं फर्स्ट मॅक्झिमा असं म्हटलं जातं. आणि ह्याला काय म्हटलं जातं, या पोर्शनला सेंट्रल मॅक्झिमा असं म्हटलं जातं. जसा पी झिरोच्या ह्या बाजूला तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहे, म्हणजे अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत, त्याचप्रमाणे काय होणार आहे तर पी झिरोच्या लोअर साईडला सुद्धा सेम डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहे. म्हणजेच काय तर अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत. म्हणजेच इथं काय मिळणार आहे, फर्स्ट मिनिमा मिळेल, परत इथं काय मिळणार आहे तर फर्स्ट मॅक्झिमा मिळणार आहे. आणि सेंट्रल मॅक्झिमाची जी काही विड्थ असते, आता सेंट्रल मॅक्झिमा हा कुठून कुठंपर्यंत असणार आहे तर ह्या फर्स्ट मिनिमापासून लोअर साईडच्या फर्स्ट मिनिमापर्यंतचं जे अंतर असेल ते डिस्टन्स जे असेल ते डिस्टन्स म्हणजेच काय असणार आहे तर सेंट्रल मॅक्झिमाची काय असणार आहे, विड्थ असेल. सपोज तुम्हाला असा प्रश्न विचारला, डिफाइन विड्थ ऑफ सेंट्रल मॅक्झिमा, तर तुम्हाला काय सांगता येईल, तर डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट मिनिमा, डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट मिनिमा ऑन बोथ साइड्स ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा, द डिस्टन्स बिटवीन द डिस्टन्स बिटवीन द फर्स्ट मिनिमा ऑन बोथ साइड्स ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा इज द विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. ही काय असणार आहे, सेंट्रल मॅक्झिमाची विड्थ असेल. अँड धिस इज द डिफ्रॅक्शन पॅटर्न ऑफ द सिंगल स्लिट. ह्या सिंगल स्लिटचा तुम्हाला अशा प्रकारे डिफ्रॅक्शन पॅटर्न जो आहे तो डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहे. म्हणजे सेंटरला इंटेन्सिटी ग्रेटर असणार आहे, जास्त असणार आहे, नंतर डार्क फिंज मिळेल, नंतर परत एकदा तुम्हाला इंटेन्सिटी ग्रेटर मिळणार आहे, परंतु ती सेंट्रल मॅक्झिमा एवढी ग्रेटर असणार नाही. तर इथली इंटेन्सिटी फर्स्ट मॅक्झिमाची कशी असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे फर्स्ट मॅक्झिमा हा सेंट्रल मॅक्झिमापेक्षा ब्राईटनेसनी कसा असणार आहे, कमी असणार आहे. दिस डिफ्रॅक्शन पॅटर्न इज ऑब्झर्व्ड ऑन बोथ साईड्स ऑफ द पी झिरो. पी झिरोच्या दोन्ही बाजूला हा डिफ्रॅक्शन पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आता ह्याच्यावरती क्वेश्चन जो विचारला जाणार आहे तो तुम्हाला नेक्स्ट इमेजमध्ये एक्सप्लेन केला जाईल. ही जी डायग्रॅम जी आहे ती डायग्रॅम परीक्षेमध्ये तुम्हाला काढावी लागणार आहे, त्यामुळे डायग्रॅम जी आहे ती डायग्रॅम तुम्हाला डायग्रॅमचं प्रॅक्टिस जे आहे ते प्रॅक्टिस तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, आता कोणता क्वेश्चन विचारला जातो बघा, तर डिराइव द कंडिशन्स फॉर ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस प्रोड्यूस्ड ड्यू टू डिफ्रॅक्शन बाय अ सिंगल स्लिट. म्हणजेच काय करायचं आहे, तर कंडिशन्स मिळवायच्या आहेत कशासाठी, फॉर ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस, फॉर डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस. म्हणजेच काय, तर स्क्रीनवरती ज्या तुम्हाला ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस मिळतील त्या ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस मिळण्यासाठी कोणती कंडिशन्स त्या लाईटकडून ओबे व्हायला पाहिजे, किंवा ओव्हरलॅपिंग होणाऱ्या लाईटकडून कोणत्या कंडिशन्स ओबे व्हायला पाहिजेत, किंवा कोणत्या कंडिशन्सचं पालन झालं पाहिजे, त्या कंडिशन्स तुम्हाला काय करायच्या आहेत, तर या ठिकाणी मिळवायच्या आहेत. ड्यू टू डिफ्रॅक्शन बाय अ सिंगल स्लिट, म्हणजे सिंगल स्लिटचा जो डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळेल त्या सिंगल स्लिटच्या डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये डार्क आणि ब्राईट फ्रिंजेस मिळण्यासाठी कोणत्या कंडिशन्स ओबे व्हायला पाहिजेत, किंवा वेव्सकडून कोणत्या कंडिशनचं पालन झालं पाहिजे, त्या कंडिशन्स तुम्हाला मिळवायला सांगितलेल्या आहेत. आता पाठीमागची जी इमेज जी आहे तीच इमेज मी तुम्हाला इथं दिलेली आहे, ती इमेज काढली तरी चालेल. म्हणजेच
डिफ्रैक्शन पैटर्न तिथे जो दिलेला है तो डिफ्रैक्शन पैटर्न सहित ती डायग्राम जरी तुम्हें काड़ी तरी सुधा चालेल. ओके, इत पर एकदा मैं डायग्राम च एक्सप्लेनेशन देनेस तुम्हारा इत डायग्राम दिलेली आहे. हा जर क्वेश्चन जर विचारला तर इथून तुम्ही सुरुवात करणार आहात. हे लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे परीक्षेमध्ये एक्सप्लेनेशनसाठी. तुम्हाला हे लिहिणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी हा जर क्वेश्चन जर तुम्हाला 3 मार्क्सला जर विचारला तर हे जे एक्सप्लेनेशन आहे ते एक्सप्लेनेशन तुम्हाला त्या ठिकाणी 1 मार्क्ससाठी एक्सप्लेनेशन, 1 मार्क्ससाठी डायग्राम आणि 1 मार्क्ससाठी कंडिशन ज्या आहे त्या कंडिशन्स तुम्हाला मिळवायला प्रश्न 3 मार्क्सला विचारला जातो. ओके, आता एक्सप्लेनेशन काय आहे बघा. जे मी सांगितलेलं आहे तेच एक्सप्लेनेशन आहे. ए बी इज दी स्लिट. ए बी ही काय आहे? स्लिट आहे. ओ इज दी सेंटर ऑफ दी स्लिट. ओ इज दी सेंटर ऑफ दी स्लिट. ए इज दी विड्थ ऑफ दी स्लिट. ए इज दी विड्थ ऑफ दी स्लिट. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए ओ और ओ बी इज दी ए बाय टू. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन ए ओ एंड ओ बी इज दी ए बाय टू. ए बाय टू. ओके, देन कैपिटल डी इज दी, कैपिटल डी इज द डिस्टन्स बिटवीन स्लिट एंड स्क्रीन. कैपिटल डी इज द डिस्टन्स बिटवीन स्लिट एंड स्क्रीन. कैपिटल एफ इज द फोकल लेंथ ऑफ द कॉन्वेक्स लेंस. कैपिटल एफ इज द फोकल लेंथ ऑफ द कॉन्वेक्स लेंस. देन एफ इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कैपिटल डी. एक्चुअली हे साइन असायला पाहिजे होतं, तुम्हाला ते लिहिता येईल. एफ इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कैपिटल डी बिकॉज लेंस इज केप्ड नियरर टू द स्लिट. कारण लेंस कुणाच्या जवळ ठेवलेली आहे? स्लिटच्या नियरर ठेवलेली आहे. आणि हे अंतर स्क्रीन आणि स्लिट मधला अंतर ऍक्च्युअली कसं असणार आहे? फ्रॉनॉफर डिफ्रॅक्शन आहे, त्यामुळे कसं असणार आहे? जास्त असणार आहे. आणि स्लिट जर लेन्सच्या जवळ जर ठेवली असेल तर एफ आणि कॅपिटल डी किंवा कॅपिटल एफ आणि कॅपिटल डी अप्रॉक्सिमेटली इक्वल टू कसे येणार आहेत? सारखेच येणार आहेत. ओके, देन ड्रॉ ए सी परपेंडिक्युलर टू दी बी पी. ए सी इज परपेंडिक्युलर ऑन दी बी पी. बी पी वरती ए सी काय केला? परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. कारण कितीनं पाथ डिफरन्स जास्त आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी. देअरफॉर बी सी इज दी पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज. देअरफॉर बी सी इज दी पाथ डिफरन्स बिटवीन एक्स्ट्रीम रेज. एक्स्ट्रीम म्हणजे कडेचे रेज. ओके, टोकाकडचे रेज असणार आहेत, कडेचे रेज असणार आहेत. बिटवीन ए पी अँड बी पी. ए पी आणि बी पी मधला पाथ डिफरन्स किती झाला? बी सी. ओके, देन अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल झालेलं आहे तुम्हाला, तेच इथं सांगितलेलं आहे. देन अकॉर्डिंग टू हायजीन्स प्रिन्सिपल एव्हरी पॉईंट ऑन दी वेव एव्हरी पॉईंट ऑन दी स्लिट ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट सेकंडरी वेव्ज. ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट सेकंडरी वेव्ज इन दी फॉरवर्ड डायरेक्शन. अँड इमिट सेकंडरी वेव्ज इन दी फॉरवर्ड डायरेक्शन ॲट पॉईंट पी झिरो. ॲट पॉईंट पी झिरो ऑन दी स्क्रीन वी ऑब्झर्व ब्राईट फ्रिंज. वी ऑब्झर्व ब्राईट फ्रिंज ऑर अ ब्राईट पोर्शन. म्हणजे स्क्रीनवरती पी झिरोच्या ठिकाणी तुम्हाला काय पाहायला मिळतं? तर ब्राईट फ्रिंज किंवा ब्राईट पोर्शन पाहायला मिळतो. ह्याला कारण आहे, रिझन आहे. बिकॉज पी झिरो ॲट सेम डिस्टन्स. पी झिरो इज ॲट सेम डिस्टन्स फ्रॉम पॉईंट ए अँड पॉईंट बी. पी झिरो हा कसा आहे? ए आणि बी पासून कसा आहे? सारख्याच अंतरावरती आहे. त्यामुळे ए पासून निघालेली वेव आणि बी पासून निघालेली वेव सारखंच अंतर कव्हर करेल पी झिरोच्या ठिकाणी पोहोचत असताना. त्यामुळे पी झिरोच्या ठिकाणी ओव्हरलॅप होत असताना त्या दोन्ही वेव्ज काय होणार आहेत? एकाच फेजमध्ये ओव्हरलॅप होतील. म्हणजे क्रस्टखाली क्रस्ट तर आलं तर काय होणार आहे? क्रस्ट येईल किंवा ट्रफखाली ट्रफ येईल. ओके, म्हणजे दीज टू वेव्ज आर इन दी सेम फेज. देअर फोर वी गेट कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. देअर फोर वी गेट ब्राईट पॉईंट ऑर अ ब्राईट पोर्शन ऑर अ ब्राईट फ्रिंज ॲट पॉईंट पी झिरो. ओके, आता डायग्रॅममध्ये पी झिरोच्या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे? ब्राईट पोर्शन पाहायला मिळेल. ओके, हे झालं पी झिरोच्या बाबतीत. आता पीच्या बाबतीत काय होईल बघा. तर स्क्रीनवरचा पी हा जो पॉईंट आहे त्या पॉईंट पीच्या ठिकाणी जो काही पाथ डिफरन्स आहे किंवा वेव जी आहे ती वेव कशाप्रकारे पोहोचेल? बट ॲट पॉईंट पी ऑन दी स्क्रीन वेव्ज फ्रॉम पॉईंट ए अँड बी हॅज दी पाथ डिफरन्स बी सी इक्वल टू ए साईन थीटा. म्हणजेच काय? तर इथं जर तुमच्या जर लक्षात येत नसेल तर आपण काय करूया, अगोदरची जी डायग्रॅम जी आहे ती डायग्रॅम तुम्हाला घेता येईल. बी सी इक्वल टू ए साईन थीटा हा जो पाथ डिफरन्स जो आहे
तो पाथ डिफरन्स काय केलेला आहे ह्या दोन वेव्जमध्ये आले. आता ए साईन थीटा हा कसा मिळाला इथं, तर तुम्हाला ही डायग्राम जी आहे ती डायग्राम अशा प्रकारे दाखवता येईल. तर इथं ही डायग्राम आहे. ओके, बी सीची व्हॅल्यू किती मिळाली, ए साईन थीटा. कशा प्रकारे ए साईन थीटा, तर बी ए सी किंवा बी सी ए हा जो अँगल आहे तो किती आहे, 90 डिग्री आहे. ओके, इथला अँगल किती आहे, 90 डिग्री आहे. आणि तुम्ही काय घेतलं, साईन थीटा जर घेतला तर काय होणार आहे, कोणासमोरची बाजू भागिले कर्णाची बाजू. ओके, म्हणजे काय मिळेल, साईन थीटा इक्वल टू बी सी, साईन थीटा इक्वल टू बी सी डिव्हायडेड बाय ए बी. ओके, बी सी डिव्हायडेड बाय ए बी. देअरफोर बी सी इक्वल टू किती मिळणार आहे, तर साईन थीटा इंटू ए बी किंवा ए बी इंटू साईन थीटा. कारण साईन थीटा इक्वल टू किती, बी सी डिव्हायडेड बाय ए बी. म्हणजेच बी सी इक्वल टू किती मिळेल, तर ए बी इंटू साईन थीटा, ए बी इंटू साईन थीटा. बट ए बी इक्वल टू किती आहे, स्मॉल ए आहे. ए बी इक्वल टू किती आहे, स्मॉल ए आहे. म्हणजेच बी सी इक्वल टू काय मिळालं, तर ए इंटू साईन थीटा. म्हणजे पाथ डिफरन्स किती मिळाला ह्या डायग्रॅमवरून, फ्रॉम द जॉमेट्री ऑफ फिगर किती मिळाला पाथ डिफरन्स, बी सी इक्वल टू ए साईन थीटा. ओके, ह्या डायग्रॅमवरून तुमच्या हे लक्षात आलं असेल, कारण दिस इज द राईट अँगल ट्रँगल. आणि राईट अँगल ट्रँगलसाठीच आपण साईन थीटा कॉस थीटा घेऊ शकतो. ओके, आता आपणाला पुढं जाता येईल आपल्या एक्सप्लेनेशनमध्ये. हॅज दी पाथ डिफरन्स बी सी इक्वल टू ए साईन थीटा, म्हणजेच ए पासून निघालेली जी वेव पीला पोचेल आणि बी पासून निघालेली जी वेव पीला पोचेल, त्यावेळेस त्या दोन्ही वेवनी कव्हर केलेल्या अंतरामधला जो फरक आहे, मी पाठीमागच्या सुरुवातीला सांगितलं बी सी कव्हर केलेल्या अंतरामधला पाथ डिफरन्स किती येणार आहे, बी सी येणार आहे. अँड अकॉर्डिंग टू दी जॉमेट्री ऑफ द फिगर वी कॅन राईट बी सी इक्वल टू ए साईन थीटा, बी सी इक्वल टू ए साईन थीटा. ओके, देन कन्सिडर दॅट धीस पाथ डिफरन्स बी सी इक्वल टू लॅमडा. हा जो पाथ डिफरन्स आहे बी सी, हा आपण कन्सिडर केला, फक्त मानलेला आहे. लॅमडा म्हणजे वेवलेंथ ऑफ द इन्सिडंट लाईट. इन्सिडंट लाईट ही काय असणार आहे, मोनोक्रोमॅटिक असणार आहे. आणि त्या मोनोक्रोमॅटिक वेवची वेवलेंथ किती असणार आहे, लॅमडा असणार आहे. ओके, नेहमी हे जे काही एक्सपेरिमेंट केले जातात त्या एक्सपेरिमेंटमध्ये कोणती लाईट घेतली कन्सिडर केली जाते, मोनोक्रोमॅटिक. म्हणजेच कोणती, तर एकाच प्रकारची वेवलेंथ असणारी लाईट जी आहे ती यूज केली जाते. आणि त्या लाईटची वेवलेंथ किती, लॅमडा. ओके, देन इफ के इज द मिड पॉईंट ऑफ ए सी, ए सीचा के हा काय आहे, मिड पॉईंट आहे. ओके, म्हणजेच काय होणार, तर बी सी जर, बी सी जर लॅमडा असेल तर काय होणार आहे, तर ओ टू के हे अंतर किती मिळेल. बी सी जर लॅमडा असेल आणि के हा जर ए सीचा जर मिड पॉईंट असेल, तर ओ टू के हे अंतर किती मिळणार आहे, तर 1/1/2 बी सी मिळेल. 1/2 बी सी मिळणार आहे. आणि 1/2 बी सी म्हणजेच किती, 1/2 बी सी. आणि बी सी आपण कधी किती कन्सिडर केलेला आहे, लॅमडा. म्हणजे काय मिळणार, लॅमडा बाय 2 मिळेल. ओके, दस दी पाथ डिफरन्स बिटवीन ए पी अँड ओ पी इज लॅमडा बाय 2. आता बघा इथं लक्षात येईल तुमच्या, ए टू पी आणि ओ टू पी ह्या दोन्ही वेवनी कव्हर केलेल्या अंतरामधला जो फरक आहे तो किती येणार आहे, ओ टू के. जसा ए टू पी अंतर आणि बी टू पी हे जे अंतर आहे त्या दोन्ही अंतरामधल्या किंवा तो दोन्ही कव्हर केलेल्या अंतरामधला जसा फरक तुम्हाला किती मिळाला, तर इथं तुमच्या लक्षात येईल ज्याप्रमाणे ए टू पी अंतर आणि बी टू पी हे अंतर कव्हर केल्यानंतर ह्या दोन्हीमधला जो पाथ डिफरन्स आहे जसा बी सी मिळाला त्याचप्रमाणे ए टू पी अंतर आणि ओ टू पी हे अंतर कव्हर करत असताना ह्या दोन्ही वेवनी कव्हर केलेल्या अंतरामधला फरक किती आला, ओ टू के आला. ओके, ओ टू के, ओ पासून के पर्यंत हा जो फरक जो आहे तो फरक तुम्हाला मिळालेला आहे. ओके, म्हणजेच पाथ डिफरन्स ए टू पी आणि ओ टू पी किती मिळाला, तर ओके मिळाला. बरोबर आहे. आणि ओकेची व्हॅल्यू किती आहे सांगा, तर लॅमडा बाय 2 आहे. म्हणजेच ए पासूनची वेव पी पर्यंत पोहोचत असताना आणि ओ पासूनची वेव पी पर्यंत पोहोचत असताना त्या दोन्ही वेवनी कव्हर केलेल्या, म्हणजे ज्यावेळेस पीच्या ठिकाणी पोहोचतील त्यावेळेस त्या दोन्ही वेवनी कव्हर केलेल्या अंतरामधला जो काही पाथ डिफरन्स आहे तो किती झाला, लॅमडा बाय 2.
आणि ज्यावेळेस पाथ डिफरन्स एखाद्या दोन्ही वेव एखाद्या पॉईंटला पोहोचत असताना त्या पॉईंटच्या ठिकाणी जर पाथ डिफरन्स हा लॅमडा बाय टू असेल, म्हणजे एखादी वेव दुसऱ्या वेवपेक्षा निम्म्या वेवनी पुढं असेल, म्हणजे हाफ वेवनी पुढं असेल, ओके, तर काय होणार, क्रस्ट खाली काय होणार आहे, ट्रफ येणार आहे. क्रस्ट खाली काय होणार आहे, ट्रफ येणार आहे. आणि पी हा पॉईंट कसा मिळेल, डार्क पॉईंट मिळणार आहे, कारण इथं कोणता इंटरफरन्स झाला, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कारण पाथ डिफरन्स हा किती मिळाला, लॅमडा बाय टू मिळाला, ओके. आता त्याचप्रमाणे ओ टू ए पर्यंतचे सर्व पॉईंट आणि ओ टू बी पर्यंतचे सर्व पॉईंट जर आपण सक्सेसिवली जर कन्सिडर केले, तर सपोज आपण जी पॉईंट कन्सिडर केला ह्या ओ टू एच्या पोर्शनमधला, जी हा पॉईंट कन्सिडर केला आणि ओ टू बीच्या पोर्शनमधला एच जर पॉईंट कन्सिडर केला आणि ह्या जीपासून पीपर्यंत वेव पोचत असताना आणि एचपासून पी पॉईंटपर्यंत वेव पोचत असताना त्या वेवनी कव्हर केलेल्या अंतरामधला फरकसुद्धा किती येणार आहे, तर लॅमडा बाय टू एवढाच फरक येणार आहे. म्हणजेच प्रत्येक वेव ओ टू ओ ह्या ए टू ओ ह्या पोर्शनमधली वेव आणि ओ टू बी ह्या पोर्शनमधली वेव ज्यावेळेस पीच्या ठिकाणी पोचेल पेरिंगच्या फॉर्ममध्ये, म्हणजे त्या दोन वेवची काय असणार आहे, ती जोडी असणार आहे, आणि ती ह्या पीच्या ठिकाणी पोचत असताना प्रत्येक वेळेस त्या दोन वेव्ज पेरिंगमध्ये असणाऱ्या दोन्ही वेव्ज काय करतात, तर पीच्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स प्रोड्यूस करतात, कारण त्या दोन्ही वेव्जमधला प्रत्येक वेळेस पाथ डिफरन्स जो आहे तो किती राहणार आहे, लॅमडा बाय टू राहणार आहे. म्हणून पी हा पॉईंट कसा मिळेल, तर डार्क पॉईंट मिळणार आहे. म्हणजेच काय, तर ए पासून सपोज आपण ए पासून दुसरा पॉईंट कन्सिडर केला, तर कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की ए टू बी हे काय असणार आहेत, मल्टिपल सोर्सेस असणार आहेत. इंटरफरन्स पॅटर्नमध्ये जसे आपण दोन सोर्स कन्सिडर केले आणि दोन सोर्सपासून निघणाऱ्या दोन वेव्हचा काय केलेला आहे, इंटरफरन्स पॅटर्न स्टडी केला, तसं डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये होत नाही. तर डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये दोन सोर्सेस नसतात तर मल्टिपल सोर्सेस असतात आणि मल्टिपल सोर्समधून मल्टिपल वेव्ज बाहेर पडतात आणि त्या वेव्ज एकमेकावरती ओहरल्या पाहून तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्न जो आहे तो डिफ्रॅक्शन पॅटर्न पाहायला मिळेल. म्हणजेच काय, तर ए पासून एक नंबरची जर वेव जर कन्सिडर केली आणि ओ पासून एक नंबरची वेव, म्हणजेच सपोज इथं 100 वेव्ज असतील, ए टू बी किती 100 वेव्ज, सॉरी ए टू बी किती पॉईंट्स आहेत, तर 100 पॉईंट्स आहेत. मग आता सपोज ए पासूनचा किंवा पहिला पॉईंट आपण कन्सिडर केला आणि इथं किती होणार, 50 पुढं, इथं 50वा पॉईंट असणार आणि इथला पुढचा पॉईंट किती असेल, 51, म्हणजे 51 नंबरचा पॉईंट असेल किंवा 51 नंबरचा पॉईंट असेल. म्हणजे एक नंबरच्या पॉईंटपासून निघणारी वेव आणि 51 नंबरच्या पॉईंटपासून निघणारी वेव, ह्या दोन्ही वेवमध्ये किती पाथ डिफरन्स येणार, तर लॅमडा बाय टू एवढा पाथ डिफरन्स येणार आहे, ओके. आता इथून 10 नंबरचा पॉईंट जी असेल आणि इथून हा किती 50 किती होणार आहे, 60 नंबरचा पॉईंट असेल, त्या दोन्हीपासून त्या दोन्हीची पेअर तयार होणार आणि त्या दोन्ही पॉईंटपासून निघणारी ज्या वेव्ज आहेत त्या पीच्या ठिकाणी पोहोचत असताना परत एकदा त्या दोन्हीमधला पाथ डिफरन्स किती येणार आहे, तर लॅमडा बाय टू एवढा पाथ डिफरन्स येणार आहे. त्यामुळे लॅमडा बाय टू एवढा जर पाथ डिफरन्स आला, तर पी हा पॉईंट कसा मिळेल, तर डार्क पॉईंट मिळणार आहे. त्यामुळे इथं तुम्हाला त्याचा करस्पॉन्डिंग इंटेन्सिटी जी आहे ती स्क्रीनवरती पडद्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे, तर डार्क फ्रिंज तुम्हाला पाहायला मिळेल, ओके. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस मिळणार आहेत. आता हे काय झालं, तर पाथ डिफरन्स बी सी हा जर पाथ डिफरन्स जर लॅमडा असेल, तर पी हा पॉईंट किती मिळणार, कसा मिळेल, तर डार्क मिळेल, ओके. आता बी सी हा पाथ डिफरन्स जर टू लॅमडा असेल तरी सुद्धा काय होणार आहे, तर ह्या पीच्या ठिकाणी मिळणारा जो काही पॉईंट आहे तो पॉईंट कसा मिळणार आहे, तर डार्क स्पॉटच मिळणार आहे. बी सी हा जर पाथ डिफरन्स 3 लॅमडा असेल तरी सुद्धा पीच्या ठिकाणी ओव्हरलॅप होणाऱ्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्हचा वेव्ह जे आहे त्या वेव्जमुळं मिळणारा जो काही पॉईंट पी जो आहे त्या पॉईंट पीच्या ठिकाणी डार्क पॉईंटच तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे 4 लॅमडा, म्हणजेच बी सी हा जर पाथ डिफरन्स एन लॅमडा जर असेल, तर पीच्या ठिकाणी मिळणारा जो पॉईंट आहे तो पॉईंट कसा मिळेल, तुम्हाला डार्क पॉईंट मिळणार आहे, ओके, ठीक आहे. असाच डार्क पॉईंट तुम्हाला लोअर साईडला सुद्धा मिळणार आहे, की ज्याची इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी किती असणार आहे, 0 असेल, किंवा त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, फर्स्ट मिनिमा असं म्हणणार आहात. म्हणजेच पी झिरोच्या दोन्ही बाजूला तुम्हाला फर्स्ट मिनिमा मिळणार आहेत,
इथं फर्स्ट मिनिमा मिळेल आणि इथं सुद्धा काय होणार आहे, फर्स्ट मिनिमा असेल. जर बी सी हा पाथ डिफरन्स जर किती असेल, एन लॅम्बडा असेल, वेर एन व्हॅरीज फ्रॉम 1, 2, 3, 4 अप टू दी इन्फिनिटी. ओके, ते आपणाला पुढच्या म्हणजे इमेजमध्ये आपण ते दाखवलेलं आहे. ओके, आता हे कशा प्रकारे बघा, तर डज दी पाथ डिफरन्स बिटवीन ए पी अँड ओ पी, ए पी अँड ओ पी इज लॅम्बडा बाय टू. देअर फॉर दीज टू रेज मीन्स ए पी अँड ओ पी, ए पी अँड ओ पी प्रोड्युसेस डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट पॉईंट पी. ओके, नाऊ कन्सिडर अनादर पॉईंट्स सच ॲज जी अँड एच, जी अँड एच प्रमाणे पॉईंट कन्सिडर केले. दीज टू पॉईंट्स आर ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम पॉईंट ए अँड बी, जी अँड एच आर दी same distance from point A and from point O. Okay, therefore path difference between GP, therefore path difference between GP and HP at point P is also lambda by 2. Thus all such pair have a path difference equal to lambda by 2 at point P. Okay, therefore at point P we get first dark or first minima. First dark or first minima tumhala kay hoil P cha thikani pahayla milel. अगेन इफ दी पाथ डिफरन्स बी सी इज, म्हणजेच हा जर पाथ डिफरन्स हा 1 लॅम्बडा असेल, ते 1 लॅम्बडाची कंडिशन आपण बघितली, 1 लॅम्बडा असेल, 2 लॅम्बडा असेल, 3 लॅम्बडा असेल, 4 लॅम्बडा असेल, अप टू दी n लॅम्बडा असेल, देन वी गेट डार्क फ्रिंजेस ऑन दी स्क्रीन. तर तुम्हाला स्क्रीनवरती काय होतात, डार्क फ्रिंजेस पाहायला मिळतात इन केस ऑफ डिफ्रॅक्शन. आता ही जी कंडिशन आहे ती इंटरफरन्समध्ये कशासाठी आपण पाहिली, तर ब्राईट फ्रिंजसाठी पाहिली. ओके, आता हीच कंडिशन तुम्हाला डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये कशासाठी मिळाली, तर डार्क फ्रिंजेससाठी मिळालेली आहे. म्हणजे बरोबर इंटरफरन्सच्या कसं आहे, अपोजिट आहे, हे तुमच्या लक्षात राहायला पाहिजे. म्हणजे इंटरफरन्सची जी ब्राईटची कंडिशन जी असणार आहे, ती डिफ्रॅक्शनमध्ये कशासाठी लागू होणार आहे, तर डार्क फ्रिंजेससाठी लागू होणार आहे. म्हणजे इफ दी पाथ डिफरन्स बिटवीन दी टू वेव्ज, दॅट मीन्स ए पी अँड बी पी इज दी an integral multiple of lambda n lambda, then we get point P is the dark point, then we get the at point, we get the dark fringe at point P. Okay, hence for nth minima we can write, manjhes nth minima asel kiwa konta hi jar minima asel, nth minima we can write condition for path difference BC equal to A sin theta equal to BC equal to A sin theta equal to plus or minus n lambda. म्हणजेच डार्क कंडिशन्स, डार्क पॉईंटसाठी कोणती कंडिशन मिळाली, तर पाथ डिफरन्स म्हणजेच ए सी ए साईन थीटा इक्वल टू प्लस ऑर मायनस अँड लॅम्बडा. ओके, दिस इज दी, तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे त्याचं हे काय कंडिशन अँसर आहे. म्हणजे डार्क पॉईंटसाठी डिफ्रॅक्शन पॅटर्नमधल्या डार्क फ्रिंज मिळण्यासाठी पाथ डिफरन्स ए साईन थीटा हा किती असला पाहिजे, तर अँड इंटिग्रल मल्टिपल ऑफ एन लॅम्बडा. आता इथं जसं प्लस साईन आलेलं आहे, तसं मायनस साईन कशासाठी आलेलं आहे, तर निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट मिनिमा आर अल्सो ऑब्झर्व ऑन ऑदर साईड ऑफ पी झिरो, म्हणजे पी झिरोच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा मिनिमा काय होणार आहेत, मिळणार आहेत. ओके, जशी तुम्हाला मिनिमासाठी कंडिशन मिळाली, तशीच मॅक्झिमासाठी सुद्धा कंडिशन मिळणार आहे. म्हणजे मी पाठीमागच्या इमेजमध्ये ज्याप्रमाणे दाखवलेलं आहे तुम्हाला, पाठीमागच्या सुरुवातीच्या इमेजमध्ये दाखवला, हा काय झाला फर्स्ट मॅक्झिमा. ओके, ह्या मॅक्झिमासाठी मग कंडिशन कोणती असेल, मॅक्झिमा मिळण्यासाठी कोणती कंडिशन असेल, तर तुम्हाला ही कंडिशन जी आहे ती कंडिशन तुम्हाला ह्या ठिकाणी दिलेली आहे. कोणती कंडिशन आहे बघा, तर हेन्स फॉर एन्थ मॅक्झिमा वी कॅन राईट पाथ डिफरन्स बी सी इक्वल टू ए साईन थीटा इक्वल टू प्लस ऑर मायनस 2n+1/2 ऑफ लॅम्बडा. फॉर ब्राईट फ्रिंजेस इन दी डिफ्रॅक्शन पॅटर्न, डिफ्रॅक्शन पॅटर्नमधल्या ब्राईट फ्रिंजेससाठी ही कंडिशन मिळाली. आता तुम्हाला माहीत आहे ही कंडिशन इंटरफरन्समध्ये कशासाठी आहे, तर डार्कसाठी आहे. ओके, आणि डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये ही कंडिशन कुणासाठी मिळाली, तर ब्राईट फ्रिंजेससाठी मिळाली. म्हणजे इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शनमध्ये ह्या कंडिशन काय झाल्या, अपोजिट झाल्या. ओके, आता इथं निगेटिव्ह साईन कशासाठी आलेलं आहे, तर ज्याप्रमाणे पी झिरोच्या अप्पर साईडला तुम्हाला
फर्स्ट मिनिमा फर्स्ट मैक्सिमम येणार आहे, त्याचप्रमाणे पी झिरोच्या लोअर साईडला सुद्धा काय होणार आहे, फर्स्ट मिनिमा फर्स्ट मैक्सिमा अल्टरनेट डार्क अँड ब्राईट फ्रिंजेस पी झिरोच्या दोन्ही बाजूला तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे प्लस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईन ह्या ठिकाणी आलेला आहे. कंडिशन्स लक्षात ठेवायच्या, ए साईन थीटा इक्वल टू प्लस ऑर मायनस एन लॅमडा, आणि इथं ए साईन थीटा इक्वल टू प्लस ऑर मायनस ट्वाईस एन प्लस वन ऑफ डिवायडेड बाय टू ऑफ लॅमडा, म्हणजे इंटरफरन्सच्या बरोबर अपोजिट कंडिशन्स ह्या कोणासाठी आहेत, तर डिफ्रॅक्शन पॅटर्नसाठी आहेत. आणि हे पूर्ण त्या क्वेश्चनचं अन्सर जे आहे ते अन्सर तुम्हाला लिहिता येईल. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला तीन मार्क्सला विचारला जातो. ही डायग्राम एकदाच काढायची आहे. मी इथं समजण्यासाठी एक्सप्लेनेशनसाठी तुम्हाला तीन पेजवरती तीन डायग्राम दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही काय करता येईल, क्वेश्चनचा अँसर लिहित असताना एकदाच डायग्राम लिहायची, त्याचं एक्सप्लेनेशन लिहा आणि त्याचं अँसर जे आहे ते अँसर अशा प्रकारे फायनल अँसर तुम्हाला लिहिता येईल. ह्या नोट्स लिहून काढायच्या आहेत. ओके, आता ह्या ठिकाणी आपण काय करूया, थांबूया.